दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि जे पी नड्डा यांच्या भेटीला गेलेले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता, त्यामुळे दिल्लीमध्ये आता भेटीगाठींनी वेग घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नड्डा यांच्या भेटीला पोहोचत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात ही महत्त्वाची बैठक होऊ शकते. एकीकडे हिवाळी अधिवेशनाची तारीख समोर आलेली असतानाच मंत्रिमंडळासंदर्भातला प्रश्न जो आहे तो अजूनही कायम आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीमधली ही बैठक या भेटीगाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. सोमेश कोले आपल्याला अधिकचे अपडेट देतील. सोमेश. नक्कीच, आता देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जे पी नड्डा यांच्यासोबत अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत, त्यामुळे आता भाजपच्या मंत्र्यांची यादी ही आज अंतिम शिक्कामोर्तब होईल असं कळतंय. आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा सदिच्छा भेट घेणार आहेत. तर उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग फडणवीस हे मुंबईला परत निघतील. आज भाजपकडे एकंदरीत साधारणपणे 22 मंत्रिपद येतील अशी शक्यता असताना त्या 22 मंत्र्यांची नावं कोणकोणत्या यादीत असेल या बाबतीतला चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आता जे पी नड्डा यांना भेटल्यानंतर ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आता त्यांची त्या नावांवर सविस्तर चर्चा होईल. धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल. तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारावर आणि खास करून भाजपच्या मंत्र्यांची यादी आज फायनल होते का पाहणं महत्वाचं आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीला पोहोचले आहेत, सोबत जे पी नड्डा देखील आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.